बातमी पाहूया आता सविस्तररित्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे। सह्याद्रीवर ही बैठक सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसही बैठकीला उपस्थित आहेत। पायाभूत सुविधांसह राजकीय घडामोडीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये सह्याद्रीवर बैठक सुरू झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर पुणेद्वारा जोडले गेले आहेत। मनोजजी, बैठक तिथे सुरू झाल्याचं समजतंय, या तिघांव्यतिरिक्त अजून कोण तिथे बैठकीसाठी आहेत आणि कोणत्या बाबत कशा विषयाबाबत चर्चा केली जाणार आहे? नक्कीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली आहे। सह्याद्री अतिथी गृहाची बैठक बोलवली आहे। आता दीड तास झालेले आहे ही बैठक सुरू। या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी या बैठकीला उपस्थित आहे। या बैठकीमध्ये आपण बघितलं तर रस्ते आणि विकास प्रकल्पाचा आढावा घेतला जाणार आहे। तसेच नवीन रस्ते प्रकल्पात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। तसेच राजकीयमध्ये काही नवीन नवीन घडामोडी आहेत याबद्दल देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। आणि आता आगामी काळात निवडणुका येत आहेत, या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। म्हणजे इथून म्हणजे सर्व राजकीय आणि नवीन रस्ते या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। आणि आता आपण बघितलं थोड्याच काही वेळा म्हणजे बैठक आता संपन्न होईल असं संबंध लोकांनी या बैठकीमध्ये आता काय काय गोष्टी झाल्या हे आपल्या माध्यमांसमोर समजलं। धन्यवाद मनोजजी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।